मुंबईमध्ये हवेचं प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतं याआधीच मुंबईच्या हवेची गुणवत्ता आहे ती खालावलेली असताना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने काही निर्बंध हे मुंबईकरांसाठी घालून दिलेले होते आणि त्या अनुषंगाने त्याचं पालन करणं गरजेचं होतं मात्र दिवाळीच्या निमित्ताने गेल्या चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी आहेत ते फटाके फो फोडलेले आहेत कोर्टाचे आदेश आहे ते धाब्यावर बसवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवल्यामुळे आजच्या जे एक्यू आय लेवल आहे मुंबईचा तो खालवल्याचं चित्र आता हे समोर येत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामुळे या सगळ्या फटाक्यांचं जो काही प्रदूषण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले आहेत त्यामुळे आता मुंबईची जी हवेची गुणवत्ता आहे ते अधिकच खालावत चालल्याचं चित्र एक पाहायला मिळतं आणि यामुळे मुंबईकरांना आहे ते अजून जे काय हवेचं प्रदूषण आहे याशिवाय ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे गेल्या चोवीस तासांमध्ये दीडशे कोटीचे फटाके आहेत ते वाजवण्यात आल्याची माहिती देखील समोर येते आणि या अशा सगळ्या एकंदरीत कोर्टाच्या आदेश ढाब्यावर बसवत मुंबईकरांनी वाजवलेले फटाके असतील त्यामुळे झालेलं प्रदूषण असेल आणि त्यामुळे आता मुंबईकरांना पुढील काही दिवस या ध्वनी प्रदूषणाचा तसंच वायू प्रदूषणाचा जे काही संकट आहे त्याला सामोरं जावं लागेल यामुळे अनेक जे श्वसनाचे विकार आहेत ते देखील त्यांना देखील मुंबईकरांना सामोरं जावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका